राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे शिर्डी येथे शिबिर आयोजित केले गेले आहे. या शिबिरात जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्या बंडखोरीवर आणि त्यांना मदत करणाऱ्या नेत्यांवर जोरदार टीका केली. 2019 साली अजित पवार यांनी बंड केल्यानंतर त्यांना पुन्हा उपमुख्यमंत्रीपदी बसविणे ही राष्ट्रवादी काँग्रेसची सर्वात मोठी चूक होती, कारण एकदा गद्दारी करणारा माणूस हा नेहमी गद्दारच असतो, अशा शब्दात आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले. तसेच शरद पवार यांना आवाहन करतो की यांच्या वाटा आता बंद करा, त्यांना पुन्हा पक्षात घेऊ नका, असे आवाहनही आव्हाड यांनी केले. मला अजित पवारांकडून काही मिळालेले नाही, यापुढे मला त्यांच्याकडून काही घ्यायचेही नाही, त्यामुळे मी त्यांच्यावर खुलेपणाने टीका करत आहे, कारण मला परत त्यांच्याकडे जायचे आहे. पण मी शरद पवारांना एकच विनंती करेन की आता वाटा बंद करा, यांना परत घेऊ नका. काही काही गोष्टी कार्यकर्त्यांच्या मनातले बोलावे लागेल, असे सांगून आव्हाड यांनी आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली. ते म्हणाले, अजित पवार पक्षात होते तोपर्यंत आम्ही त्यांची दादागिरी सहन केली, कारण शरद पवार यांना वाईट वाटेल म्हणून आम्ही शांत राहिलो. यापुढे जेव्हा जेव्हा ते टीका करतील तेव्हा त्यांना एका मिनिटात प्रत्युत्तर दिले जाईल. अजित पवार आणि त्यांच्या गटातील नेते पवारांच्या वयावर कसे काय टीका करू शकतात? त्यांच्यातले दिलीप वळसे पाटील आंबेगाव ते मुंबई मॅरेथॉन धावत येतात का? अशा खोचक प्रश्न उपस्थित करून आव्हाड यांनी वळसे पाटील आणि अजित पवार यांच्यावर टीका केली.